भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हा चिटणीस शुभम पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटप तसेच श्रीरामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने वया वाटपाचा कार्यक्रम खारघर सेक्टर 13 मधील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये आयोजित करण्यात आला होता. यावेळी विद्यार्थ्यांना वया, डस्टर, स्कूल बॅग तसेच कंपास पेटीचे वाटप भारतीय जनता पार्टीच्या पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन भाजपचे खारघर शहर अध्यक्ष प्रवीण पाटील यांनी केले होते. यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस ब्रिजेश पटेल, तालुका सरचिटणीस भूपेंद्र पाटील, ओबीसी सेलचे जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, खारघर शहर अध्यक्ष प्रवीण पाटील, उद्योगपती विनोद खानावकर, सोमनाथ पाटील, जिल्हा परिषद केंद्रप्रमुख सचिन पाटील, सुनील सर, महेश भोईर, वैभव पाटील, नीरज फडके, अक्षय पाटील उपस्थित होते. यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष रुणशेठ भगत यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी शुभम पाटील याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच हा उपक्रम राबवल्याबद्दल श्रीरामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे आभार मानले. आपल्या शाळेला आपण आपल्यासाठी मागत नाही, आपल्या त्यांच्याच विद्यार्थ्यांसाठी आपण त्यांच्याच पाल्यांसाठी आपण जनतेकडे मागत असतो आणि म्हणून आपण न लाजता आपण यांच्याकडे मागणी करत राहिला. कुठून ना कुठून मार्गदर्शन दिलं. आता मी आपले शिक्षक झाले आमदार, आता पुन्हा इकडं पदवीधर झाले आहे. कुठून ना कुठून आमचे तरुण विकास मंडळ आहे, तिकडनं मदत करू शकतो. आता मी सांगितलं ना प्रवीण पाटील त्यांचे चार सहकारी ते देऊ शकतात. किंवा खारघरवाल्यांनी सर्वांनी त्यांचा अर्थ ते खारघरची ही शाळा आहे आणि इथं शिकणारी मुलं मागायची. मी सांगितलं पुन्हा अख्ख्या देशाची मुलं जातीचा धर्माचा कोण बघत नाही, त्यांना शिकवण्याचं काम आपण करता. तुमच्या कार्यालयामध्ये की सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही हायस्कूल पाहतोय छत्रपती शिवाजी विद्यालय गव्हाण शिक्षण संस्थेचे, त्या ठिकाणी असे विद्यार्थी शिक्षक दगड फोडण्याचं दगड उचलण्याचं काम करायचं. 21व्या शतकामध्ये सुद्धा तुम्ही शाळेचं काम करण्याची सुट्टी तुमची इथे दिली, खरोखर तुमचं मनापासून स्वच्छ और कलरफुल स्कूल अगर कोई दिखेगा तो खारघर में है, सेक्टर 13 है. इसके लिए आप जो नीलकंठ गरज जी के नेतृत्व में जो स्कूल का विकास करें, नीलकंठ पाटिल जी के गरज जी के प्रति ज्यादा प्रेम है ना, गरज ही आ जाता है बार-बार. तो आपको बहुत बहुत मैं शुभेच्छा देता हूँ कि आप हमेशा जहाँ जरूरत हो वहाँ आप हमेशा रजूआत करते हैं और कहीं ना कहीं उनका निराकरण होता है. अगर बोलेंगे नहीं तो उसका निराकरण नहीं होता है. तो एक सुंदर काम आपके माध्यम से हो रहा है. उस प्रकार से हर स्कूल में आपके जैसे टीचर्स हो, जैसे स्कूल का विकास हो. समोर बसले आपले बाल मित्र आहेत, त्यांना मी नक्की सांगेन की आपल्याला जे वया देणार आहेत त्या वयांचा उपयोग हा आपण आपल्या अभ्यास चांगला अभ्यास करून चांगले मार्क मिळवण्यासाठी करावा. कारण त्यांनी आपल्या दोन गरीब विद्यार्थी आहेत, त्या काहींची परिस्थिती नसते. त्यासाठी लोकप्रिय रामशेठ ठाकूर साहेब अक्षर आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांच्या मार्फत गरिबांना गरजूंना या वह्या दिल्या जातात. कारण त्यांचं म्हणणं आहे की गोर गरीब आपला विद्यार्थी आहे तो शिकला पाहिजे, चांगलं त्यांनी या समाजामध्ये वावरलं पाहिजे. कारण तुम्ही शिक्षण जर घेतलं ना, आज स्पर्धेचा युग आहे, या स्पर्धेच्या युगामध्ये जर तुम्ही शिक्षणच घेतलं नाही तर तुम्ही पुढे काय करू शकता.